जेवण दुपारी सुंदर असं मम्मी हे काय कुठली मच्छी आहे का हलवा तर हा हलवा हे बघ ते बघ दिवे बघ कसे लावले झाड नाही आणलं फुल नाही आणलं फळ नाही आणलं पाकळे लाईट नाही पडते तिच्यावर हा बघा किती मस्त सुंदर असं मेकअप केलाय. वेलकम बॅक गाइस, नवीन ब्लॉग ची सुरुवात इथूनच करतो आणि इकडे चालू आहे तयारी आणि मी ते इव्हेंट आलेले ते फुगे फुगवायला लागलेत ते काकू ते गजरे फुलं आणि हा पाळणा मम्मी आणि चिव मिळून पाळणा सजवत आहेत. बघूया तुम्ही बघत राहा, थोडा वेळ आहे अजून. आणि इकडे मामा इव्हेंट मॅनेजर इव्हेंट मॅनेजर कोण आहे दीपाली चोरी. ठीक आहे, बघत राहा तुम्ही, लवकरच बारसं नेम सेरेमनी चालू होणार. खूप थकलेले दिसताय तुम्ही, कालची अॅनिव्हर्सरी कशी झाली? अॅनिव्हर्सरी परत एकदा मी विश करतोय. थँक्यू व्हेरी मच. 32वा लग्नाचा वाढदिवस 32वा सुरू झाला. सुरू झालं. खूप थकलेत तुम्ही, कुठे गेले होते फिरायला? आमच्याकडे रावळपाडा, केतकीपाडा, कोकणीपाडा, भरपूर पाडे. टकला येणार आहे, येतो येतो आणतो. आजचं हे जेवण दुपारी सुंदर असं. मम्मी हे काय कुठली मच्छी आहे का? हलवा. तर हा हलवा राईस हे काय मग? आणि हे ग्रीन चिकन. तरी आता दुपारचा लंच आहे आणि संध्याकाळी वेगळं काहीतरी असणार आणि आमचे पाहुणे आलेले आहेत. पप्पा सुरुवात करा, सुरुवात करा. ओके, तर आपण आता सोनपरीला घेऊन चाललोय कान टोचायला. तर ते मामाकडून टोचले जातात, जसं स्पर्श तुम्ही पाहिलं होतं. तर कान टोचले जातात मामाकडून. तर मामी माझे टोचलेले का माझ्या मामा? कोणी मामाच टोचतो ना. तर आता मामाचंच काम आहे. त्या मामाने ह्याचे टोचलेले, आता हा ह्याच्या भाजीचे टोचतो. हा मामा झाला आता. चला, जिथे आपण स्पर्श टोचायला आलेले, नॅशनल न्यू नॅशनल. ओके, चला. झोपलाय कधी? झोपली. मधोमध घ्या बरोबर. पेन बिन काढला नाही तर तुम्ही काय? झालं 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 गच्च कर. चालू सुंदर सुंदर. पण हे क्या पप्पा झालं जेवण? झालं. आम्ही आलो कान विन टोचून. काहीच रडली नाही, थोडस रडली. हो, कानात ते सोन्याचं टाकलं ना, काय बोलतात त्याला, एक मणी आणि एक तार टाकली. आणि इकडे काका आलेत. आणि काकी कुठे आहेत? ऑफिसला आहेत. आणि इकडे तयारी एवढी झालेली आहे. आता आम्ही स्पर्शला घ्यायला आलो होतो, आता स्पर्श दादा चालला आहे तिकडे नेम सेरेमनीला. कसं बघतोय मला. आणि इकडे मामा रेडी आणि मामी. मामीने ग्रीन साडी दादीची सारखी घातली पण ती तीच नाही घ्या आमची. ग्रीन होती, नीट बघू शकता. कमेंट करतील पण मला असं वाटलं ती ओढबांधणीची आहे ना, तुझ्या तुझ्या ओढबींची. तर स्पर्श पण रेडी होतोय, चला जाऊया तिकडे. खूप स्पर्श अडत होता, मग आम्ही पुन्हा इकडे आलो, तिकडे नेलो होतो त्याला, इकडे आणला. आता हा इथे राहिला पण तो झोपला. आता रेडी झालो, आता चाललोय तिकडे बारशासाठी.
अशा प्रकारे ते मम्मी काय आहे इव्हेंट वाली इव्हेंट वाली तुम्ही काय करताय रांगोळी चार आणि हा सेटअप रेडी झालाय. मला नाही माहित कोण आहेत इव्हेंट वाले, पण आता मामीचच क्रेडिट आहे. ओके ओके इनफ आहे मम्मी लाईट. काय पप्पा काय चाललंय तुमचं? हा काय चाललंय? चाललंय काम आहे. तुम्ही ताले सरप्राईज करून टाकला. या या तुम्ही आमच्या फंक्शन मध्ये येऊ नका. आमचे युएसएलए काय आहेत, आमचे युएसएलए काय आहेत, ते बरोबर येतात. हे बघा हे आता येतात. गिफ्ट आणतात म्हणून नाही, ते येतात आमच्या प्रत्येक फंक्शनला. ते असतात हे इकडे जवळ अजून पळतात. जा भाऊजी तिकडे वरती वरती तुम्ही पण जाणार तिकडे. फक्त ऍक्टिंग करतो मम्मी, नंतर भेटणार नाही त्याला करायला. ते दिवे लावले तुझ्या पार्श्वात. हे बघ ते बघ दिवे बघ कसे लावले. दिवे लावले मामा आजोबा पाहुण्यांना बघायचं. ते तेच करतात शूटिंग. नाव सांगा कानामध्ये, माहिती आहे ना. अजून एकदा नाही तर मी पण येतो जवळ ऐकायला. दिव्या आता इकडे सासरची ओटी भरते. जागा होणार लागेल मला कुठून. महालक्ष्मी घ्या असं बोला. आता खाली बोल गोरण बोला. सरस्वती घ्या आता, पार्वती घ्या, महालक्ष्मी द्या, लक्ष्मी द्या, सरस्वती द्या. तर इकडे हे लाईव्ह मध्ये सेजल आणि तनिष्का पुण्यावर ना. ठीक आहे दीदी गाणं बोल. चला मी जरा बाकीच सीन्स घेतो कारण की ते गाणं वगैरे चालू झालंय. गाय झोपली गोठ्यात घर त्यात जीवताई गाई जुई.
खुशियों के बहाने ही चूमती रहे गाते मुस्कुराते ये तो लगे झोपली खरच हलके हलके जो पहिल्या दिवशी जोडीला बोलावशाला शिवाजी मैल्या उतारी बाळा जो जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा सारा नगरी मध्ये आनंद इकडे आजी इथे आजी आमच्या झोका देत आहेत आजोबा जोड्यानी जोड्यानी झोका आजोबा पण आले बोला गाणं बोला हा बघा स्पर्श कसा काय करतय हॅलो स्पर्श डंगरी घातलेली आहे डंगरी 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 फॅन पण पाहिजे हा वाटून घ्या वाटून घ्या ओके तिकडे वेफर समोसे कोल्ड्रिंक आणि काय काजू कतरी भर वाटायचं काम तुझं आहे ना दरवेळेस आम्ही दिसतोय एक मिनिट हे बघा चला तेजोप्पा दाखवला की नाही तेजोप्पाला दाखवलं दाखवलं हसू द्या काय बोलते मम्मी नाव नाव सगळ्यांना नावाचा विचार पडलाय कळतच नाही काय मला पण नाही माहिती नाव काय कळत ते बसा ना तुम्ही उभ्याच काय ते हो भाऊजी घ्या तुम्ही ते ओपन करा दीदी कुठे चालू आहे ना ओट्या भरणीचा कार्यक्रम आणि आता हे बघूया काय नाव ठेवलेलं आहे सगळ्यांनी इकडे सगळ्यांनी इकडे कॅमेरे काढलेत बघा सगळ्यांनी फोन काढलेत बापरे माझे नाव हा ते ऍक्टिंग करू शकतो असं काय नाही परत परत माझे नाव अरे काय ऋत्वी ऋत्वी ना ऋत्वी ओके अभिनंदन अभिनंदन ऋत्वी तस तेच होणार ते सेमच होणार सगळ्यांनी क्लॅप करा इकडे क्लॅप करा सगळ्यांनी काय तो नुसता हा बनवतो व्हिडिओ असे हे झालेलं असतं आणि परत परत ए सगळ्यांना सांगू ना सगळ्यांनी टाळ्या वाजवा अरे सगळ्यांनी टाळ्या वाजवा व्हिडिओ बघतो छोटू साहूला घेतो ना मी काय नाव आहे तुझं कार्तिक तू आता घेतलं तुला व्हिडिओ मध्ये आणि आमचा व्ह्यू तर येतच असतो हा तुझा फ्रेंड झालाय वाटत ओके एन्जॉय हा मामी काय लाज एवढे समोसे खाणार
अरे बाप रे मी पण मावशी तुम्ही खा तुम्हाला गरज आहे घेऊन आलं का तू अख्खा मग काय करणार भरपूर आहे ना खरंच टप आणलाय तू नाही रे इकडचं टप देणार काय म्हणते डॉली मी असं करतो कॅमेरा कारण मी येतच नाही तर लोकांचेच व्हिडिओ काढतो मी दिसतच नाही असताच मी पण येतो ऋत्वीची आई झाली आता कोण आमची साक्षी आता ऋत्वीची आई झाली मी स्पर्शचा बाबा झाले तुला गाणं बोलायचं असते आजीला पणजीला मग काय तरी गाणं बोलायचं ना चुका देताना स्पीकर बंद होता बसलीये आणि मी पण बसलोय आणि हा स्पर्श आहे ना तो ऐकतच नाहीये इकडे रिसेप्शन चालू आहे तरी हे साक्षीची फॅमिली मम्मी पप्पा आणि भाई आणि जिजू आणि ही चाची त्याची काकी फॅमिली आता पूर्ण झाली आहे काकी आलेले आहेत तरी त्यांची पूर्ण फॅमिली आहे बघू ये त्याला घेऊनच मला ब्लॉगिंग करायला लागते बघ बाकी आहे ना तुमचं इकडे तिकडे नजर कुठे इकडे तिकडे चोईकडे इकडे तिकडे चोईकडे निघाला तो बोलतो वाईड अँगल मी काढायचं लग्नात करतात मामाच पण मामाने आताच केली वारशाला मामाची बाजी लांबती आमच्या मध्ये लग्नात घालतात पण त्याने वारशातच घातली मामा करतो ना भाजीला मामा मम्मीच करतात केव्हा घेतली बघ तिने मस्त बघ पण मामी मामाचे हक्क असतं ना मामा बोलतात ना मामा आमटी करतो बघ कशी छान बहिणीसाठी घेतलेले बहिणीसाठी घेतलेले बहिणीसाठी नाही बोलायचं ठीक आहे ऋत्वीसाठी बोला चला या तुम्ही वाट बघतात द्या तुम्ही पण सोनपरी लिहिलंय तू सोनपरी आता ते खडून ऋत्वी करा तर हे आणलंय चिवणी डॉलीनी आणि मामी तू आली आता मी आली मामा कडून भाजीला भाजीला भाजीच्या आईला दिसतेस तू भाजीच्या आईला भाजीच्या आईच घालेल ना तुला आमच्या अक्षय कडनं मोठा मामा युएस वाला त्याच्याकडनं ओके वाव मस्त घे अरे मामा हाय तुम्ही आले मस्त एकटे तनू आला तनिष्क आला तिला घेतो हाय तनू बोलायचं मी झाड नाही आणलं फुल नाही आणलं फळ नाही आणलं पाकळे आणलं पण पान आणलं अच्छा पान आणावं ऋत्वी साठी आणि मम्मी साठी दीदी सांग त्यांना जेवण द्यायला बघ ए दीदी पलटायत ते दीदी त्यांना सांग बघ रेडी आहे तरी जेवत अच्छा टिकटॉक वर ना आले ओके ओके हाय बाबू आहे ना तुझ्या मस्त छान काहीतरी देणार भूक लागली तुला मी समोसा आणू बिर्याणी कोल्ड्रिंक बिर्याणी सिद्धू तुला भूक लागली
चल आता लगेच तिकडे गेला स्पर्श बाय हॅलो गाईज बाय बाय तर पार्सल नाही झोमॅटो मामी झोमॅटोला झोमॅटो बोलते चालले चालले आता स्पर्श गेला आमचा पाळण्यामध्ये काय लाडाने स्पर्शू असं केलं त्याने स्पर्शा दाखवा स्पर्श जसं आणलं होतं तसंच ही काय ऋतू आहे ना ऋत्वी ऋत्वी जशी पृथ्वी असते तशी ऋत्वी जशी पृथ्वी असते ओके गळा तिला चिन द्या जेव्हा जेव्हा नातीची आठवणार तेव्हा त्या आजी येणार भेटायला तिकडे काका काकी फोटो काढतायत ओ काका काकी काका काकी दिसले हा दिसले तिचा फोटो काढायचा फोटो ना आपल्या डायरेक्ट व्हिडिओ झालो असतो या दोघी बहिणी मोठी कोण आणि छोटी कोण कमेंट करा हा मम्मीने सांगितलं हा प्रश्न कमेंट करा हे काय भाऊ आले गे मामा मामी तुम्ही येल्लो येल्लो केलाय का तुम्ही ऑरेंज ऑरेंज बाबा जा बाबा जा झाला फोटो ना डायरेक्ट व्हिडिओ चालू आहे तुम्ही काय बोलायचं बोलू शकता मामी शिवाय कुठल्या कार्यक्रमाला शोभा नाही अशा कमेंट आलाय तुमचा असं काय ना असे कमेंट येत कोणीतरी पुढे गेल्याशिवाय कार्यक्रम पुढे जात नाही असं आहे का जाणाऱ्याला दोष असतो कार्यक्षेत्र त्यांचंच आहे ते ओके जमते जमते बरीच पार पाडायची तुमचीच पार पाडल्या तर बरीच आमची पण आहे काय म्हणजे मामाचं प्रेम अतून झालंय व्हिडिओ चालू केला आता फोटो नाही मामाचं प्रेम एकदाच होते ना मग एकदाच बरी पडते मामी 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 तुमचा सगळा चिट्टा एकदम खोलून टाकते मामी कधीतरी एकदाच काढून टाकतात सगळं सगळ्याकडे माती तसं होते कोणाला तरी जावं लागतं कोणतरी सेटलमेंट यावं लागतं अच्छा अच्छा राम आणि सीतेमध्ये कसा तेव्हा मग हनुमंताला यावं लागतं बोला काहीतरी बारसाबीला पोरांची केली नाही का तुम्ही असं म्हणजे त्यांना आठवत नाही खूप वर्षांनी बारसा बघितला ना एक बारसा तर असा केला जेव्हा बंटीचा वाढदिवस होता पहिला आणि विकीचा बारसा केला 14 एप्रिल अरे सॉरी 14 मार्च नाहीतर गावठ्यांला एवढा मेकअप आवडलाय ना पण ती धुवतच नाही बघा काय बोलायचं मम्मी पण मी सांगते आता धुवावं लागेल तिला असं जीवावर राहिलं मला आवडली बोलते मी स्वतः आणि ती इथे डिनर करते आणि दाखव लाईट नाही मिळते दीतीजावर हा बघा किती मस्त सुंदर असं मेकअप केलाय कोणी केलाय का तुझी मेकअप आर्टिस्ट कोण होती स्नेहा जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा ती नंबर देईल साक्षी उडवतो सगळे गेले पाहुणे आणि आता आम्ही जेवतोय या जेवायला काय तुम्ही ना जेवताय छोटासा चिकन बिर्याणी उपवास आहे आणि अच्छा आहे का आणि ध्रुवबाळा आमचा खूप हेल्प करतोय आम्हाला
ओके तर संपूया आजचा व्लॉग, हाच होता आजचा व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. इथपर्यंत बाय बाय, लव यू ऑल, बाय बाय.